धारणी पोलीस स्टेशन ठाणेदार अशोक जाधव यांची आरोपींना व्हीआयपी ट्रीटमेंट. ठाणेदाराचे आरोपीशी आर्थिक देवाणघेवाणीचे संबंध असल्याचा गंभीर आरोप. फिर्यादी शेख तमीज यांच्या नातेवाईकांना जबर मारहाण करून प्राणघातक हल्ला करण्याचा आरोप. शेख तमीज यांच्या वडिलोपार्जित शेतगट क्रमांक शेत 35B या शेतीचा वाद सुरू असताना उच्च न्यायालय मुंबई नागपूर खंडपीठाने घटनेतील आरोपी शेख शेहजाद, शेख अहमद व इतरांना शेतीच्या संदर्भात कोणताही हस्तक्षेप करू नये असे आदेश दिनांक 20 मार्च 2023 दिलेले होते. सदर शेतीचा ताबा फिर्यादी शेख तमीज याचे नातेवाईक यांचाच आहे. उच्च न्यायालयाचे आदेश असताना देखील आरोपींनी फिर्यादी शेख तमीज व त्याच्या नातेवाईकावर जबर मारहाण करून प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यामध्ये 5 व्यक्तींचे हातापायाला गंभीर स्वरूपाची दुखापत करण्यात आली. ठाणेदार अशोक जाधव यांनी गंभीर प्राणघातक हल्ल्याची थातुरमातुर दखल घेतली. आरोपींचा PCR ऐवजी न्यायाधीशाकडे लेखी स्वरूपात MCRची मागणी करण्याचे सौजन्य ठाणेदार अशोक जाधव यांनी दाखवले. CCTV व्हिडिओमधून सगळा प्रकार उघडकीस आला. आरोपींना पोलीस स्टेशन कोठडीमध्ये बाहेरून बिर्याणी जेवणासाठी उपलब्ध करून देण्यात आले. लॉकअपमध्ये आरोपींना झोपण्यासाठी बिछाना, गादी, ब्लँकेट उपलब्ध करून देण्यात आले. पोलीस कोठडीत हल्ल्यातील आरोपीला बदलवण्यात येऊन दुसरा आरोपी त्याच्या जागी घेण्यात आला आणि खऱ्या आरोपीला सोडून देण्यात आले. प्राणघातक हल्ल्यामध्ये वापरण्यात आलेली वाहने, लाट्या, काट्या, लोखंडी पाईप आणि शस्त्र आजपर्यंतही जप्त करण्यात आलेले नाहीत. मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण करण्यात आल्या असल्याकारणाने आजपर्यंत फिर्यादीचे बयान व साक्ष ठाणेदार अशोक जाधव यांनी नोंदवून घेतले नसल्याचा आरोप फिर्यादी यांनी केला आहे. कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद या गंभीर प्रकरणाची दखल घेतील काय आणि कर्तव्यात कसूर केल्याबद्दल ठाणेदार अशोक जाधव यांच्यावर काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. AV News मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विक्रम ढोके, अमरावती.